खरच तिचं काय चुकलं? कमॉन चिरू, कमॉन, लवकर ये यार. एकदा फोन करून बघ ना श्रेयसला. टेन्शन येते रे खूप. तुम्ही अजून इथेच? साहेब तुम्ही इथे? ए रिलॅक्स, इट्स ओके, घाबरू नकोस. ओके, बाय द वे जनार्दन, मला हे आवडलंय. तू ह्यांना मदत करतोयस, उत्तम काम करतोयस. मामाश्री, तुम्ही अचानक असे समोर याल असं वाटलं नव्हतं. माझं लक्ष सगळीकडे बरोबर असतं. मी मगापासून तुमची धावपळ बघतोय. फक्त श्रेयस होता म्हणून समोर आलो नव्हतो. हा आत का गेला आता? हो उशीर होतोय, निघा लवकर. तो कॅश विसरलाय. कमॉन कुहू, त्यासाठी तू मला नंतर फोन करू शकली असतीस. डोंट यू ट्रस्ट मी? मी दिले असते तुला कॅश. ते सांगत होते मी त्याला की आपण करू काहीतरी मॅनेज, पण तो ऐकतच नव्हता. श्रेयस तुम्हाला माहिती आहे ना, एकदा त्याच्या डोक्यात काय घुसलं ना की तो तेच करतो. खूप टेन्शन यायला लागलं आता. अरे इतका वेळ का लागतोय? बाहेर आलाच नाही तर? हो असं बोलू नकोस पोरी, येतील ते, काळजी करू नकोस. हिने कपाटावर त्यांना कॅश दुसरीकडे तर ठेवली नसेल. नारायणी. मामी काय झालं? आत्या चोर, चोर आलाय. कुठे कुठे चोर? अहो ऐकाय चोर नाही. इथे दाराकडेच होता. कुठे गेला? आता चोर कधी शिरला? आणि त्या इतक्या जोर जोराने ओरडतात ना की सगळे जागे झाले असतील आता. अरे पण चोर आत कसा जाईल? आपण सगळे इथेच आहोत. आणि आज जाताना सुद्धा कुणाला बघितलेलं नाहीये. त्या चोराला पण आताच जायचं होतं. जरा 10 मिनिटांनी गेला असता काय बिघडलं असतं? एक एक मिनिट, तुम्ही सगळे इथेच थांबा. ओके,
मी आतमध्ये जाऊन बघतो काय भानगड झाली आहे. ओके अंकित, तू एकदा फोन करून बघतोस का श्रेयसला? नो वेस, वेडी झालीस का तू? कोणालाही फोन करायची गरज नाहीये. मी सांगितलं ना, मी आतमध्ये जाऊन बघतो आणि जे काय असेल ते मी तुला मेसेजवर कळवतो. ओके रिलॅक्स. अरे मी सांगत होते श्रेयसला नको जाऊस नको जाऊ, पण ऐकतच नाही माझ. नारायणी, खरच कोणी आलं होतं की भास झाला तुला? नाही हो आत्या, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, इथे इथे माझ्या समोर होता, पण आता लगेच गायब झाला. आत्या मला तर वाटतंय ना त्याच्याकडे मिस्टर इंडिया सारखं जादूचं घड्याळ असणार. पण तू इथे का बसली होतीस? मी यांची वाट बघत बसले होते. पण ताई, तुमची नक्की खात्री आहे का की तो चोरच होता? हो. श्रेयस, तुला कोणी बाहेर जाताना दिसला? हो, म्हणजे कोणीतरी गेलं, मी आलो तेव्हा असं. पण दार तर बंद आहे. कमाल आहे, चोर पळून जाताना सुद्धा दार लावून गेला का? हल्लीचे चोर पण शिस्तबद्ध दिसत आहेत. अय्या चोर, तुम्हीच चोर बनून आला होतात ना? अगे डोकं ठिकाणावर आहे का तुझं? नवरा आहे तुझा तो, चोर काय? नाही नाही नाही, म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला. आपण आता चोराबद्दलच बोलत होतो ना, म्हणून म्हंटल मी. म्हणून काय मला चोर म्हणशील? काय जिभेचं आणि मेंदूचं कनेक्शन तुटलंय काय तुझं? काय भानगड काय चोराची? अहो काय झालं माहितीये का, मी ना तुमची इथे वाट बघत बसले होते आणि अचानक मला झोप लागली, नंतर माझी झोप मोड झाली आणि समोर बघते तो चोर. मला तर खूपच भीती वाटली आणि नंतर लाईट आले तेव्हा तो गायब झाला होता. रंजन, तुला कोणी बाहेर पडताना दिसलं का? नाही, कोणीच नाही. कुठे गेला असेल चोर? आत्या मे बी मागच्या बाजून गेला असावा तो. एक मिनिट, आधी आपण घरातला अजून काही चोरीला गेलंय का ते बघूयात. मी माझ्या खोलीत बघते काही गेलंय का. हा मी पण आमच्या खोलीत बघून येते. हा सगळा काय प्रकार आहे? एवढा वॉचमन ठेवलाय तरी बाहेरून कोणीतरी घरात शिरत करतो काय तो जनार्दन? त्याच्याकडे मी बघणारच आहे, पण आधी मीराला सांगते. काही दिवस पाळतीवर हवालदार ठेवता आले तर बघ. अग सिक्युरिटीची काय गरज आहे? म्हणजे गरज आहे श्रेयस, गरज आहे. प्लॅन फिसकटलाय. म्हणजे मी म्हटलं होतं ना काहीतरी गडबड होणार आहे म्हणून. नेहमी माझ्या बरोबर जसं होत त्या श्रेयसला पण अक्कल नाही. बघा ही पिशवी त्या चोरानेच फेकली.
पैसे माझ्या रूम मध्ये सगळं ओके आहे. अहो 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 तुम्ही ती कॅश आणून ठेवली होती ना, ती नाहीये कपाटात. व्हाट हे हेच पैसे आहेत का? हो हेच पैसे होते ते. चोराला पैसे चोरायचे होते ते असे टाकून का गेला? आणि दमयंती म्हणतीये तिच्या खोलीत सगळं आहे तसं आहे. मग चोर हे पैसे चोरायला का आला होता? आणि घरात बाकी कशालाच त्याने हात लावला नाही? तू सगळं बघितलंस ना? हो आत्या, सगळं काही व्यवस्थित आहे. पण मला एक कळत नाही की चोर आला कसं कळलं नेमकं की पैसे श्रेयसच्या कपाटात आहेत? हो ना, मलाही तोच प्रश्न आहे. मला काय वाटतं तायडे की त्या चोराला ना श्रेयसच्या कपाटामध्ये अजून काही सापडलं नसेल आणि त्याला फक्त कॅश दिसली असेल म्हणून कदाचित त्याने ती उचलली. ती कॅश उचलून तो दुसऱ्या रूम्स मध्ये जायला निघाला असेल आणि नारायणीमुळे कदाचित त्याचा प्लॅन फेल झाला असेल. मला वाटतं आता मीराला बोलावल्याशिवाय गत्यंतर नाहीये. ती सगळ्या शक्यता तपासून बघेल. मी सकाळीच बोलवून घेते तिला. ओके आता तू बोलव तिला. मी बाहेर जाऊन जनार्दन काकाशी बोलतो. असं कसं ते असताना असं कोणी घरात कसं काय येऊ शकतं ना? थांब जरा, मी विचारून घेतो. यार हे प्रकरण वाढीव होत चाललंय. आता हे होऊ देता? आय डोंट केअर अंकित. हे बघ, मला आजच्या आजच पळून जायचंय. तू काही कर, कसंही कर, त्याला आतून बाहेर काढा. दे हो बाळा, बाळा शांत. आता ताईपणा करू नकोस. हे बघ, ती आपल्याच अंगाशी येईल. येऊ दे, मला नाही फरक पडत आता. हो काय झालं चिडे आतमध्ये? मी तिकडे गेलो आणि काय झालं सांग ना, मला टेन्शन येत आहे यार. सांगत होते ना तुला नको जाऊ नको जाऊ, पण तू ऐकतच नव्हता. तिसकटलं आता सगळं. खूप मला माहित होतं का हे असं सगळं काही होईल म्हणून. अरे भाऊ, पण तू येतानाच कॅश घेऊन आला असतास तर तेव्हा का नाही आणलीस? अरे राहिलं यार अंक्या, मला काय हाऊस होती का पैसे विसरून यायची? आव्हानानं अतिशहाणपणा करून ती कॅश दुसरीकडे ठेवली होती. अगं नाहीतर कपडे घेताना मला कॅश समोरच दिसली असती. ही दीदा पण ना मुद्दा वाढली येते. ही एक नंबरची छपरी येते. तिनेच नटी लावली आपल्या प्लॅनला. गोपुरी शांत. शरद बाबा, मला वाटतं तुमचा प्लॅन कॅन्सल करावा लागणार आहे. असं कसं कॅन्सल करणार? नाही शरद. अरे गाडी पण रेडी आहे तिकडे यार. एक मिनिट. मला तुमचं म्हणणं पटतंय. पण जनार्दन काका म्हणतायत ना ते बरोबर आहे. ऑलरेडी घरी सगळे जागे झालेत. श्रेयस खूप रिलॅक्स शांत. बघ आपण आजच्या ऐवजी उद्या निघू. वा, अरे असल्या गोष्टी लेट झाल्या ना तर सगळा मॅटर होतो यार. भांड पण फुटू शकतं. अरे आणखी मला कळतंय पण आता ना ते पॉसिबल नाही. त्यात आत्या मीरा ताईला कॉल लावणार होती. अगं तिला हा सगळा विषय ती सांगणार आहे. श्रेयस, मीराताईला जर कळलं ना तर आपल्या प्लॅनची वाट लागेल रे. तिने काही हालचाल करायच्या आधी आपल्याला हालचाल केली पाहिजे. एक्झॅक्टली. नाहीतर आपण सगळेच लटकू यार. प्लीज डू समथिंग श्रेयस, प्लीज डू समथिंग.
म्हणतायत तसं त्या चोराने फक्त कॅशच कशी काय चोरली? बाजूला तर माझे दागिने पण होते, मग ते का नाही चोरले? एक मिनिट, जर तो चोर बाहेर जाताना कोणाला दिसलाच नाहीये तर तो आईच्या घरी तर नाही. आबा, हॅलो आबा, काय झालं बाळा? इतक्या रात्री का फोन केलेस? आई ऐक ना, घरात कसला आवाज झाला का? सगळं ठीक आहे ना? कसला आवाज अगं, कशाबद्दल बोलतेस तू? अगं आई, इकडे घरात चोर शिरला होता आणि तो बाहेर जाताना कोणालाच दिसला नाही, म्हणून मला वाटलं की तो तिकडे आला की काय. काय? हो ऐक ना, एकदा तू घरात बघून घे ना सगळं नीट. हो हो, मी बघते. कुहू कुहू, काय झालं आई कुहूला? हॅलो हॅलो आई, काय झालं कुहूला? कुहू ठीक आहे ना? कुहू कुहू आई, हॅलो, काहीतरी बोल अगं. कुहू आभा, अगं कुहू घरात कुठेच नाहीये. घरात नाहीये आई? अगं तू तू नीट पाहिलंस का सगळीकडे? हो बाई, सगळीकडे पाहिलं. कुठे गेले इतक्या रात्रीचे? कुहू कुहू कुठे होतीस तू? आभा, कुहू आली ना घरी? कुठे गेली होतीस ना सांगता? आई रिलॅक्स ग, कुठेच गेले नव्हते, इथेच बाहेरच होते. मला झोप येत नव्हती म्हणून म्हटलं थोडा वेळ बाहेर जाऊन बसा, तर तिथून बंगल्यातून खूप जोरात किंचाळण्याचा आवाज आला, म्हणून तिथे बघायला गेले तर समोरून श्रेयस भेटला. त्याने सगळं सांगितलं मला. बर, तुला दिसलं का कोणी जाताना? नाही. बर आभा. हा अग, कुहू घराबाहेरच होती, तिला श्रेयस भेटला. तुम्हाला सगळ्यांना असंच गाफील ठेवावं लागणार आहे, कारण आमचा आत्ताचा हा प्लॅन असला आहे, पण श्रेयस दुसरा प्लॅन वर्कआउट करतोय आणि आणखीन अडचणी येण्याआधीच आम्ही इथून पळून जाणार. मग बसा शोधत हवं तेवढं. तायडे, नको इतका विचार करूस. नाही रंजन, काल जे काही झालंय ना ते जरा डाऊटफुल आहे. जे दिसतंय तसं मुळीच नाहीये आणि जे पोर्ट्रे केलं जात आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी जे आपल्याला दिसत नाहीये. फाइंड आउट कर काय ते. आपल्याला नाही तायडे, तुला दिसतंय तसं नाही आणि तुला कधी दिसणारच नाही. तुला काय वाटतं कोण असेल? आपल्याकडे अशी किडे करणारी एकच व्यक्ती आहे. करेक्ट, अगदी माझ्या मनातलं बोललीस ताईड, आणि मलाही हेच वाटत होत. तिच्यावर लक्ष ठेवायला लागेल आपल्याला. सगळ्यात आधी त्या वॉचमॅनला सांग, तो असताना जर घरात पुन्हा कोणी शिरलं ना तर त्याची नोकरी जाईल म्हणावं. हो ताईडे, मी सांगतो. कशाला एवढं हायपर होतेस? रंजन, हायपर होण्याचा प्रश्न नाहीये, मला इतकंच म्हणा. ताईडे डोंट वरी, मी आहे ना, तू टेन्शन घेऊ नकोस. मी आत्ता जातो आणि त्याला झापतो चांगला. ओके, चल चल, ऑफिसला जायला उशीर होतोय ना तुला. बघ कोण आहे. दमयंती वहिनी, येऊ का? ये ना, ये. झालं का? आभानी केली सही? नाही ना. का काय झालं? नाही, फोनवर तर तू खूप ओव्हर कॉन्फिडेंट होतीस. मग नाही हो वहिनी, मी खूप प्रयत्न केले पण आभाना ऐकायलाच तयार नाहीये. ते लॉजचं प्रकरण झाल्यापासून ना ती जरा जास्त शहाणी झालीये. म्हणजे ती म्हणते मी पेपरवर सही करीन, पण तिने एक अट ठेवलीये. कोणती अट?
अहो तिचं असं म्हणणं आहे की तो अकाउंट डिपार्टमेंट मधला माणूस तिच्या समोर आला ना की मगच ती सही करणार आहे. कोण माणूस? नाही नाही, मीच खोटं सांगितलं. अमुक अमुक माणूस आहे, पण कोणाचं नाव नाही सांगितलं. हां, म्हणजे तिने सही करावी म्हणून. म्हणजे त्या निमित्ताने निदान सही तरी करेल ना. नीलकांती, नसती अक्कल पाझळायला कोणी सांगितलं होतं तुला? अहो मला वाटलं ते. शट अप. एक एक नग भरलेत माझ्या आयुष्यात. हो वहिनी, उगाच बोलला तुम्ही तिला. आता ती हात धुवून तो माणूस कोण होता हे शोधायच्या मागे लागणार. आणि मुळात असा कोणी माणूस नाहीच आहे. उद्या जर तिने परत विचारलं तर कुठून आणणार होता असा माणूस?